नमस्कार, गुड मॉर्निंग। परवा एक किस्सा सांगायचा, म्हणून जर किस्सा सांगूया म्हटलं, आपले एक डाय हार्ड फॅन आहेत, आपले मित्र पण आहेत, म्हणजे डाय हार्ड फॅन त्यांची पाहुणा आहेत आणि मित्र आहे आपला। ज्यानं कार्यक्रम ठेवला होता म्हटला, जेवायला यायचं म्हटलं आणि यात्रा आहे आपल्याकडे, म्हटलं पावसाळ्यात यात्रा नसतात म्हणताना आस्त्या यायला लागते, तोंड वाजवायची नाही, हक्कानं बोलतो यायचं म्हटला। कवा आहे, कोणाची यात्रा आहे, मी हे खायत नाही, ते खायत नाही, सगळं आहे म्हटला। अंडी, मटन, चिकन, गोलमाग, काय ते वजडी बिजडी सगळं आहे म्हटला, सगळं आहे, तुला काय पाहिजे सगळं मिळणार म्हटला, फक्त यायचं। मी फोन केल्यावर नाही, वेळच नाही, अटॉपमेंट आहे, मी बाहेर आहे, वेळासर नक्की येतो, कामात आहे, नाटक चालत नाही म्हटला। दुसरे 12 वर्षाची आणि घरातली फॅन बी आहेत, हाय आपलं वेगळं काहीतरी करायला लागलायच म्हणून तुला फोन केलोय म्हटला। पाहुणं म्हणे तर आभ्याला बोलू, नाहीतर काहीही नव्हतं म्हटला, 12 मासाचे वर जेवण करणार नव्हतो, यंदाच की नाही डायरेक्ट सांग म्हटला, आता व्हिडिओ कॉल चालू आहे म्हटला। मग आता हे जर आकाय पाहिजे म्हटलं, कात्रीव पहिल्यापासून तसा डॅम्पिस येतो म्हटलं, भावा खर जेवल्यावर लगेच सोडणार आणि आहेच काय म्हटला, जेवल्यावर लगेच सोडायचं आणि 10 मिनटं सोडायचं, जेव्हा येणार का नाही नाही म्हटलास तरी चालते, एका तणक्यात सांग संपला विषय म्हटला। आता काय नाही म्हणून तर कसं सांगायचं, नाहीच म्हणून सांग म्हणून डायरेक्ट सांगायला म्हटलं बरं येतो आहो म्हटलं। कार्यकर्त्याच्या घराला जायचं म्हटलं, विकायला सांगितलं, जेवायला सांगितलं आहे म्हटलं, चल जेवायला गेलो, नाही नाही म्हटला, आमचं भाऊजी पाहुणं ते सगळी टेबल लावल्यात म्हटला, टेबल लावणार काय सांग म्हटलं, म्हटलं लेडी मिडीत आहेत म्हणलं, सांगलं बोंबलणार म्हटलं, आभे आलता तोंडाचा वास घालता बोंबाव म्हटलं, परत कवा तर ऐनवेळी चालते म्हटलं, ही बोंबाव मुठल म्हटलं, जरा सांगतो ऐक, ए नाही 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 म्हटला, विषय ह्यो झालाच पाहिजे म्हटला। शेंगदाण्यानं फुटानं खाऊन कटाळा आला, दाडा धुकाल्या, जेवायचं कवा 10:30 आणि यांचं पाठीमाग त्यांच्यात भानगड काय झाली, कवा प्यायला बसल्या त्यांच्यात, त्यांनी जुनं विषय विनय उकरून काढला, त्यांनी त्याला विचारला म्हणला, हे बांधकाम सपलं नव्हता येत नाही इकडं, तुमच्या हात सपली नव्हता म्हणला, सपली काय म्हणला, माझं माप त्या तिथंपर्यंत येतंय म्हटला, त्या ह्याच्यापर्यंत नाही म्हटला, वडा झाडापर्यंत माझा आहे म्हणला, तिथं आई घातल्या नव्हता म्हणला, तिथं आई घातल्या काय म्हटल्यावर त्या भावानं ऐकलं, कोणाला शिवाय तिथं रे म्हणला, आणि जो त्यो आला का नाही, त्यांच्यात बी बसलेली दारात प्यालाचं ते टाकून, त्यो लुंगी लावून आला, ह्यो लुंगी लावून आला, ह्यांच्यात लागली भांडणं, मला लागल्या त्या भुका, अजिबात भुकायचं नाही म्हणला, आता काय विषय असेल तो करायचं म्हणला, ना आली मला काठी दिलाय, आली तर म्हटलं फिरवून 2 काठ्या आणायचे म्हटलं, मग आम्ही आमचा आम्हाला उभा राहीना म्हणला, अर्ध म्हटलं मी का मारू म्हटलं, तुमची मांडण मी का मारू, 2च मारायचे म्हटलं, तुझ तू गाडीवर बसून जायचं म्हटलं, माझं मी बाकीचं मॅनेज करतो, मॅनेज करता नाही तर काय मॅनेजर करता की म्हटलं, मला काय सांगायचं म्हटलं, पाहुणा पण बोलायचं भांडणं काढलायचं म्हटलं तुम्ही, तर नाही म्हटलं आमचं कवा काय उठून सांगता येत नाही म्हटलं, आणि भावा म्हटला सॉरी, अनेक 2 तास मला जेवणाला लेट होणार म्हटलं, अरे का म्हणलं, मला वाढा की तुम्ही जेवा, तुम्ही भांडा म्हटलं बाहेर, मला वाढ की म्हणलं उमऱ्याविषयी, घरात सांगून आलो म्हटलं मी जेवणार आहे म्हणून, मला उमऱ्या मला म्हणलं डबा दे म्हणलं दारापासून जेवतो, मला बाकीच काय माहीत नाही म्हटलं, हां जे भांडणं लागली तिकडं शिलपोरं इकडं शिलपोरं त्यो तिकडं पातेली बितेली फेकालाय, ह्यांच्यात असतो उरूस घरटी बकरं, त्यांच्यात एक बकरं, ह्यांच्यात बकरं, फक्त नाही म्हटणं सुक्क फेकून मारायला लागली तिने, सगळं फेकाफेकी, बायका बिका बॉम्बॉम, ये ग बाहेर हुई ग बाहेर, वडतोच तुला फाडतोच तुला, सुट्टी दिनात आणि मला आणि आभ्या रोकड्या आलं, ती एकटा म्हणला आभ्या रोकड्या आला म्हणून इम्प्रेशन टाकत असतील म्हणला, त्याला पाहिला बाहेर, रे म्हटलं बाबा तुझ्यात बी म्हटलं, ह्यांच्यात भात खातो तुझ्यात भाकरी खातो म्हणलं, माझा काही संबंध नाही म्हटलं, याच्यात फक्त भाक म्हटलं भात खातो तुझ्यात भाकरी खातो म्हटलं, मला एवढं शिवाय तू नका, त्याला काय गरजच नव्हती, यानं प्याला बसल्यावर कुठल्या कार्यकर्त्याने विचारला कुणाचा तुमचे हात कुठंपर्यंत आहे, तुमचं बांधकाम कुठंपर्यंत सपलंय म्हणून, हे माप म्हटलं आमचं इथंपर्यंत नाही म्हणा, त्या वडा झाडापर्यंत म्हटला, खरं ह्याला लय मस्त आहे म्हटलं, झालं त्यानं जे ऐकलं त्याच्या चुलत भावानं, बुक्काच ती पात्याली राहिली तशीच, आमटी भांडणं एवढ्या उशीर चालू होती, आमटी उकळाय ठेवली होती, आटली आमटी, आमटीचं सुक्क झालं, मटण काळं पाटल्यालं, काळं कोळसा असते की नाही आपला खनितला, तशी भानगड झालती म्हटलं, मला वाढ आहे म्हटलं, शेवटी निर्लज करत का नाही, मी उभारून म्हटलं जेवावं म्हटलं, तर काय कुठलं काय करत, शिलपर फेकत्यात पातेली फेकत्यात शिव्या शिव्या तर आंटी क्लवड्या या सगळ्या शिवा बोंबा बोंब सगळी, मला बी घुमवाल तिथं, तुम्ही मध्ये यायचं नाही तुम्हाला सुट्टी नाही म्हटलं, मी कुठं मध्ये आलोय म्हटलं, मी जेवणार आहे मी, मला म्हटलं तुम माझ्यासमोर म्हटलं तुमची मळी पडली तरी मला काय फरक पडत नाही म्हटलं, मला फक्त गासभर जेवायला पाहिजे म्हटलं, सकाळपासून जेवलेलं नाही, ह्यानं मटणाचा हे दाखवल्यापासून म्हटलं मी जेवणार आहे म्हटलं, काय जीवन देतात का काय, आधी त्याने एक मारलेला, ज्यानं बोललं त्याने एक मारलेली, त्याने डायरेक्ट मला समोर आला, हात जोडला, सांगितला भावा म्हणला सॉरी म्हणला, कुठेही बाहेर जेव्हा जावा म्हणला, आज म्हणला एक तर सप्ताह म्हणला आज भांडणं आहेत म्हटलं जोरात, तुम्ही कुठेही जेव्हा जावा म्हणला सॉरी म्हणला, तुमच्या मनात बी यायचं नव्हतं म्हणला, इकडं तुमच्या मनात नव्हतं, तसं म्हटलं कुठल्या तर हॉटेलला जावा जावा,
जेवा जावा आणि काय असेल ते आम्हाला सांगा म्हणलं आम्ही गुगल पे करतो. अरे रोख तर दे म्हणलं. रोख रुपया नाही म्हणलं माझ्याकडे, गुगल पे करतो. कुठल्याही हॉटेलला जेवा जावा म्हटलं. तिथनं गाडी काढली एका हॉटेलवर जेवा जायचं म्हणलं तर तिथं पण एकटा भांडून आलता ह्याच्या संघ सासरवाडी जावाय सासऱ्या संघ त्यो जेवाय जावाय बसलेला पांढरी मिंडरी कपडे घालून. त्यानं अंडागिरीत हात घातलेला सगळे बेचकेतनी अंड्याचं सगळं मसाला डील बिल सगळं हातातच म्हणलं सगळी गिरवी. ए भावा म्हणलं हॉटेलवर गेलं त्यानं ठेवला खांद्या हात सगळी गिरवी माझ्या खिशात. इथं शिक्का उठला म्वा म्वा दोन मुख घेतला. ए म्हणला काळी चालय म्हणला आपला भावा. त्यानं चार मित्रांनी बोलवून घेतला. ती चार मित्र व्हिडिओ कॉल एकच मिनटं आमच्या पाहुण्यासंग बोलावं लागते, आमच्या भावासंग बोलावं लागते, आमच्या मावशीसंग बोलावं लागते असं करून कॉल करून वैताग दिला. आधी वेटरनं मालकानं सांगितलं 15 मिनिटं हॉटेल बंद करणार नाही, जेवणाला जेवणाचं गेटवर बसून जेवा जावा ताटं करून ठेवतो म्हणला. ह्यो ऐकतोय कुठला लगवीन 2 मिनिटं जाऊन तुम्ही तर बाथरूममध्ये आला व्हिडिओ कॉल करून आवा आमचं बाबा बोला आमच्या बाबासंग बोला. अरे म्हणलं लगवी तर करून मुथू तर दे म्हणलं 2 मिनिटं बाहेर तर चला म्हणलं. बाहेर गेलं तर बाबा बी हा हा ह्या सुधीच्या पोऱ्यासंग आहे म्हणला. तू प्याला बसला जेवायला बसलायस जाटकून करायला. हे बाबा म्हणलं तुझ्या पोरग्यासंग मी बसलेलं नाही म्हणलं व्हिडिओ कॉलवर म्हणलं तळा आरा बोलायचं म्हणलं. मी नव मी आलो म्हणलं एकट्याकडे जेवायला तिथनं जेवायला हिताल तुझ्या लेखानं मला गाठ पडलाय म्हणलं. हे 2 मिनिटं बाबा आपला खास आहे म्हणला अभिरोकडे मग्न आहे म्हणला. किती खास आहे चिमुटं घेतला दोन कानपाड्या मारला गचवाटं घेतला मुक्क घेतला जवळ आपला. ए म्हणला काळीत असून दे आतडे असून कोथळा असून दे म्हणला. जाटकून करायला येत तो काय म्हणला फेमस झाला आहे जाईल त्या हॉटेलवर त्याला फुकट असेल म्हणून खाईत फिरत असेल म्हणला. नाही म्हणलं नाही फिरत मावा म्हणलं कुठल्या हॉटेलला ठेवा म्हणलं फोन. त्याचा फोन ठेवला तिथं गेलो तर त्यांनी सांगितला 2 रोट्या राहिल्यात म्हणला ते पण कामगारच्या रोट्या तुम्हाला देणार. तो म्हणला फोडणीचा भात मारणार नाही म्हणला. कामगारच्या 2 रोट्या गार राईस आमटी काळ्या खुर्चीवर बसून खाल्लं. एकच 0 रुपये लावलेलं त्यानं बंद करणार नाही म्हणलं हॉटेल. कुणी जरी आला म्हणला टायगर श्रॉफ जरी आला तर म्हणलं हॉटेल बंद आहे म्हणला. आणि 1 रुपये लावला खाली डासा डासा एवढ्या होत्या गळपड धरून डासा चावला एवढ्या डासा होत्या त्या डासात बसून जेवलून आलो. असा आमचा कालचा खूप मोठा प्रवास आणि आमचे डायहार्ड फॅन मस्त मजा आली. धन्यवाद.